नमस्कार, सुजन संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक आणि लहान मुलांना खूप आवडतील अशा बऱ्याचशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत। आज आपण लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक अशी ओट्सची खीर बनवणार आहोत। ही खीर बाळाच्या पचनासाठी खूप सोपी आहे, बाळाचं पचन सुधारण्यासाठी ही खूप उपयुक्त आहे, त्यामुळे अशी बहुगुणी ओट्स खीर आज आपण पाहूया। सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका। तसेच नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी हे सफोलाचे ओट्स घेतलेले आहेत। हे ओट्स आपण अगोदर भाजून घेऊया। भाजल्यामुळं काय होतं, हे पचनाला सोपे तर जातातच, परंतु ते लवकर दळलेही जातात, बारीकही होतात। आता हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिट आपण हे गॅसवरती शेकून घेऊया आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। असे भाजून पावडर तयार करून आपण ठेवली तर ऐनवेळेला आपल्याला ही पटकन घेता येते आणि बाळाच्या दररोजच्या आहारासाठी आपण ही वापरू शकता। तर अशी ओट्सची ही पावडर आपण तयार करून ठेवू शकता। ओट्स हे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम, आयर्नचा खूप चांगला स्रोत आहे। त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारात न्यूट्रिशन्स असतात आणि बाळाच्या त्वचेसाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी हे फायदेशीर आहेत। आज आपण ही ओट्सची खीर ॲपल फ्लेवरमध्ये तयार करणार आहोत, त्यामुळे मी एका सफरचंदाचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्याची प्युरी तयार करून घेणार आहे। बाळ जर 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही सालीसकटच्या देखील सफरचंदाची प्युरी करू शकता, पण 1 वर्षाच्या आतील बाळासाठी हे द्यायची असेल तर अशी प्युरी तयार करून घ्या। 1 वर्षाच्या आतल्या बाळाला आपण साखर किंवा मीठ देऊ शकत नाही, तर अशा वेळी पदार्थांना चव आणण्यासाठी आणि त्याची पौष्टिकता अधिकच वाढवण्यासाठी अशा पद्धतीने आपण पदार्थ तयार करू शकतो, म्हणजे त्याला एक नैसर्गिक चव येईल आणि पौष्टिकताही वाढेल। आता आपण जी ओट्सची पावडर करून घेतली होती, ती साधारण 2 चमचे पावडर मी 1 चमचा तुपावरती भाजून घेणार आहे। तुपामध्ये भाजल्यामुळे याला एक फ्लेवर छान येतो, चव खूप छान येते आणि याच्या कुठल्याही प्रकारे गुठळ्या होत नाहीत आणि हे पचनासही सोपं जातं। बऱ्याच वेळी असं विचारलं जातं की ओट्समुळे वजन कमी होतं किंवा डाएट प्लॅनमध्ये ओट्स हे वजन कमी करण्यासाठी दिले जातात, मग लहान मुलांना दिलं तर त्यांचं वजन कमी होईल का? तर असं शक्यतो होत नाही, कारण आपण हे रेग्युलर बेसिसवरती देण्यापेक्षा आठवड्यातून 2 ते 3 देत असाल तर एक विचार केला तर याच्यामध्ये प्रोटीन खूप चांगल्या प्रमाणात असतं, फायबर असतं, कॅल्शियम, आयर्न असतं, म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिशन्स खूप जास्ती प्रमाणात आहे। त्यामुळे मुलांना तुम्ही आहारात ओट्स देऊ शकता। असं काही नाही आहे की ओट्स दिले तर बाळाचं वजन 1-2 दिवसातच कमी होतं वगैरे, त्याच्यामधून मिळणारे न्यूट्रिशन्स भरपूर आहेत, त्यामुळे तुम्ही बाळाला हे खीर देऊ शकता। ओट्स 2 ते 3 मिनिटासाठी तुपावरती परतल्यानंतर मी याच्यामध्ये गाईचं दूध घालून घेते आहे। 9 महिन्यानंतर तुम्ही बाळाला गाईचं दूध देऊ शकता, पण बाळ जर 9 महिन्याच्या अगोदरचं असेल तर तुम्ही ही खीर फॉर्म्युला मिल्क किंवा पाण्यामध्येही बनवू शकता, त्यामुळेही हे अधिक छान लागते। आता याची चव, पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण याच्यामध्ये ॲपल प्युरी घालून घेऊया। ॲपल प्युरीच्या ऐवजी तुम्ही बनाना, स्ट्रॉबेरी किंवा इतर कुठलं फळ तुम्हाला आवडत असेल तर ती प्युरी घालू शकता, किंवा सगळ्या भाज्या एकत्र शिजवून ती प्युरीही घालू शकता। म्हणजे मुलांच्या आहारात वेगळं साखर आणि मीठ देण्याऐवजी अशा पद्धतीने दिलं तर ते अधिक चविष्ट लागतं आणि मुलांनाही ते खूप आवडतं। त्यासोबतच तुम्ही याच्यामध्ये केशर किंवा जायफळ, वेलची पूड किंवा ड्रायफ्रूट पावडर देखील घालू शकता, त्यामुळे याची पौष्टिकता आणि चव दोन्ही वाढायला मदत होईल। सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका। तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीची व्हिडिओ नवनवीन पॅरेंट्ससोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। या चॅनलवरती आपण बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी, रोगप्रतिकार शक्ती गरोदर वाढण्यासाठी उपयुक्त असे व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। थँक्यू।